आज कार्यक्रम 9 वाजता सुरू व्हायला पाहिजे होता, परंतु आज आपण अजितदादा शेजारच्या हॉलला त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे आणि निलयम हॉलला कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी पर्यटनाची मीटिंग आहे हे होत असताना त्यांनी कुणालाही स्थानिक आमदारांनी कुणालाही विश्वास घेतला नाही, आम्हाला सुद्धा कुणालाही काही निरोप नाही आले, कुणाला काही सांगितलं नाही, म्हणून आशाताई आमच्या सहकारी जिल्हा परिषद सदस्य यांनी रस्त्यावरती ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे आणि या आंदोलनामुळे खऱ्या अर्थाने दोन्ही बाजूला ट्रॅफिक जाम होऊन दोन्ही बाजूला पोलिसांनी जाण्यासाठी रस्ते बंद केलेले आहेत आणि हे रस्ते बंद झाल्यामुळे युवकांना इथपर्यंत येण्यासाठी फार मोठी अडचण निर्माण होत आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने एक तर नोकऱ्याही नाही आणि या अशा कारणामुळे लोक तरुण इथपर्यंत पोहोचताही येत नाही, म्हणजे आपण म्हणतो का खावणं द्यायचं नाही आणि उपाशी राहून द्यायचं नाही अशा पद्धतीने एक त्यांचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि सरकारी कार्यक्रम चालू आहे. अतुल बेनके यांनी हा कार्यक्रम पूर्ण टेक ओव्हर केलेला आहे, कोणत्याही पक्षाच्या लोकांना निमंत्रण नाही, अगदी तुम्हालाही निमंत्रण नाही. तालुका हा सर्वांचा आहे आणि तालुक्याला घडवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला प्रत्येक घटकाची मदत आवश्यक आहे. हे होत असताना पर्यटन तालुका हा आपला घोषित झाला, परंतु ज्या पद्धतीने कामकाज व्हायला पाहिजे ते आपल्याला सर्वांना इथं दिसत नाही आहे. आता निवडणुका काही थोड्याच दिवसात लागणार आहेत आणि हा जो एक प्रकारे ड्रामा म्हणावा लागेल हा शेवटच्या काही दिवसामध्ये मीटिंग घेऊन हे करून हे होण्यापेक्षा मला वाटतं खऱ्या अर्थाने तुमची जर इच्छाशक्ती प्रचंड असती तर तुम्ही पहिल्या दिवसापासून हे काम सुरू केलं असतं आणि सर्वांना विश्वास घेऊन खऱ्या अर्थाने तुम्ही याच्यावरती विचार केला असता. आणि मला तर वाटतं हे निवडणूक पुढं असल्यामुळे हे एक स्टंट असावा असं मला स्वतःला वाटतं.